राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत मागील 18 वर्षापासून आरोग्य विभागात कार्यरत असलेल्या कंत्राटी तत्वावरील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना रिक्त पदांवर नियमित सामावून घेण्याच्या मागणीसाठी माहूर ग्रामीण रुग्णालयातील कंत्राटी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे रुग्णांच्या आरोग्य सेवेवर परिणाम होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. कंत्राटी कर्मचारी संघटनेच्या वतीने 30 ऑक्टोबर रोजी व्यवस्थापनास दिलेल्या निवेदनात मणिपूर, ओडिसा, पंजाब, राजस्थान, आंध्र प्रदेश व मध्य प्रदेश या राज्याप्रमाणे आम्हाला कायम करा अशी मागणी केली आहे. तसेच या संदर्भातील सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयाने दिलेला आदेश न लागू केल्याने व 6 महिन्यांपूर्वी दिलेल्या आश्वासनाची आरोग्य मंत्र्यांनी पूर्तता केली नसल्याने कामबंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतल्याचेही निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या स्वाक्षरे आहेत. ग्रामीण रुग्णालय माहूर येथील राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत असलेले 19 कर्मचाऱ्यांपैकी काल दिनांक 31 ऑक्टोबर 2023 रोजी त्यातील 19 कर्मचारी हे बेमुदत संपावर गेलेले आहेत. 1 कर्मचारी जो दंतचिकित्सक आहे ते आमच्या सेवेत हजर आहे. 19 कर्मचाऱ्यांपैकी 7 डॉक्टर आणि 12 अन्य कर्मचारी आहेत. त्याच्यामध्ये स्टाफ नर्स, फार्मासिस्ट हे सर्व येतात. रुग्णांना सेवा देण्यास आम्ही कुठलाही अडथळा निर्माण झालेला नाही. आम्ही ॲडिशनल स्टाफ जे ड्युटी करून गेला त्यांना ॲडिशनल स्टाफला वापस ड्युटीवर बोलवून आम्ही रुग्णाच्या सेवा देत आहोत. कुठलाही रुग्णांना सेवा देण्यास आम्ही अडथळा आत्तापर्यंत आम्हाला आलेला नाही. आणि जर अडथळा तसा निर्माण होईल तर आम्ही वरिष्ठ कार्यालयाकडून आम्ही ॲडिशनल स्टाफ आज ठिकाणाहून बोलवून सेवा देण्यास आम्ही कुठलीही कमी करणार नाही. संजय घोगरे, विदर्भ न्यूज, माहूर.